नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघतोय, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुशांत सिंग प्रकरणातली. कारण सीबीआयची टीम आता मुंबईत दाखल झाली आणि ही टीम म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता मुंबईमध्ये सुशांतच्या घरी जाऊन आजपासून तपास करेल अशी शक्यता वर्तवली जाते, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. या टीममध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ ईडी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतील असं कळत आहे. सुशांत सिंग राजपूतचा फोन आणि लॅपटॉपमधून काही माहिती मिळाली का याची माहिती आणि कागदपत्र आता सीबीआयकडे ताब्यात ते घेतील. त्याचबरोबर आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबांचा देखील अभ्यास केला जाईल. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सीबीआय सगळ्या शक्यता लक्षात घेऊन हा तपास करेल. ज्यांचा जबाब आधी नोंदवला गेलाय त्यांना कदाचित पुन्हा चौकशीसाठी देखील बोलवलं जाऊ शकतं. सीबीआयची ही टीम पुढचे किमान 10 दिवस मुंबईत असल्याचंही असेल अशी देखील माहिती कळते. तसंच ही टीम मुंबई विमानतळाजवळ असलेल्या वायुदलाच्या विश्रामगृहात राहते आहे अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, सुशांत सिंग प्रकरणी लष्करी विश्रामगृहात आता सीबीआय टीमनं मुक्काम तिथे त्यांचा आहे आणि या विशेष तपास पथकाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. सुशांत सिंग राजपूत की मौत के मामले में जांच करने वाली सीबीआई टीम ने अपना मोर्चा संभाल लिया है. कल देर रात सीबीआई की टीम मुंबई पहुंची है और उसके बाद इस गेस्ट हाउस में रुकी है, जहां से कुछ देर में सीबीआई की पूरी टीम निकलेगी और अलग अलग जगहों पर आएगी. खासकर सबसे पहले सीबीआई टीम उस जगह का दौरा करेगी जहां पर सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या की थी और उन तमाम कड़ियों को जोड़ने की कोशिश करेगी जो मुंबई पुलिस ने छोड़ दी थी. परिवार वालों का आरोप है कि मुंबई पुलिस को जिन कड़ियां को जोड़ना चाहिए था वो सारी कड़ियां फिलहाल बिखरी पड़ी हैं और ऐसे में सीबीआई की ज़रूरत है. जिसके बाद सीबीआई की टीम यहाँ पहुँची है और सीबीआई की टीम कुछ देर में यहाँ से निकल कर मुंबई के अलग अलग हिस्सों में दौरा करेगी और तमाम सारे उन तथ्यों को जुटाने की कोशिश करेगी जिसके जरिए सुशांत सिंह राजपूत की आत्महत्या का केस सुलझाया जा सके. कैमरामैन दिग्विजय के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया. आपण बघतोय ही टीम आजपासून कामाला सुरुवात करते, पण त्याआधी एक महत्वाची बैठक देखील या तपासादरम्यान होणार आहे आणि ती बैठक आहे सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी काल दाखल झालेली सीबीआयची टीम आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांमध्ये एक महत्वाची चर्चा पार पडणार आहे अशी माहिती कळते. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत काय काय तपास केलाय आणि कोणत्या शक्यतांवर मुंबई पोलीस तपास करत होते, काय अंदाज मुंबई पोलिसांनी आतापर्यंत मानलेत, या सगळ्या विषयांवर ही सविस्तर बैठक होणार आहे. मुंबई पोलिसांचे नोडल ऑफिसर, तपास अधिकारी, तपास करणारी टीम आणि त्यांच्या समवेत आज सीबीआयच्या टीमची बैठक होईल आणि या बैठकीत सीबीआय आपल्या तपासाची दिशा ठरवणार आहे. शिवाय सीबीआयला मुंबई पोलिसांकडून कशाप्रकारे सहकार्य केलं जाईल याची देखील माहिती आज सीबीआय देणार आहे. त्यामुळे आपण बघतोय या टीमच्या कामाला आज सुरुवात होती ही बैठक आणि त्याचबरोबर सुशांतच्या घरी जाऊन तपासणी असं या कामाचं आता सुरुवातीचं स्वरूप असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आणखीन अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मुंबईतल्या महत्वाच्या बातमीनंतर आता बातमी आहे नागपुरातली. कारण 7 स्टार हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात आता गुन्हा दाखल झालाय अशी माहिती कळते. नागपूरमधलं हे प्रकरण आहे. कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. मनपा प्रशासनानं नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केलेली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय आणि यामध्ये 7 स्टार हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात ही आता कारवाई होणार आहे. आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे ही तक्रार दाखल झालाय असं कळतंय. प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय माहिती मिळू शकते या प्रकरणातली, कशामुळे हा गुन्हा दाखल झालाय? रेणुका, 7 स्टार या रुग्णालयाने कोविड अथवा नॉन कोविड रुग्णालयाकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णाकडून पैसे आकारले असे शासनाचे आकारावे असे शासनाचे निर्देश होते. पण 7 स्टार रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णालयाकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत जवळजवळ 7 लाख रुपये जास्तीचे आकारले. शासनाच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालयाने योग्य प्रकारे करतात की नाही यासाठी महानगरपालिकेने पथक तयार केलं होतं. हे पथक कुठल्याही रुग्णालयात भेट देत होतं आणि तपासणी करत होते. 7 स्टार रुग्णालयात या पथकाला अनियमितता आढळली, शिवाय कागदपत्राची पाहणी केली असता नॉन कोविड रुग्णालयाकडून अधिकची रक्कम घेतल्याचे पुढे आले. या आधारे संबंधित रुग्णालयाला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीसद्वारे जॉब विचारला होता, मात्र त्याचे समाधानकारक उत्तर 7 स्टार हॉस्पिटलकडून मिळाले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आणि काल अखेर मनपा प्रशासनाने नंदनवन पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करून गुन्हा दाखल करण्यात आला.
धन्यवाद या माहितीबद्दल. प्रशांत, आपण बघतोय कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे दाखल केल्याचं प्रकरण आणि आता सेव्हन स्टार या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झालाय. नागपूरमधल्या बातमीनंतर आता आपण बघतोय बातमी अमरावतीतली. आपल्याला माहितीये कोरोनामुळे सगळ्याच सरकारी यंत्रणांवर, खास करून आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण आहे. पण अमरावतीमधले घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असाच म्हणावा लागेल, कारण इथे या कोरोना रुग्णांच्या तब्येतीबद्दल हेळसांड केली असंच म्हणायला हवं. कारण अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात 16 कोरोना रुग्णांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आलं. यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध रुग्णही होते. इथे फक्त प्रश्न केवळ सोशल डिस्टन्सिंग किंवा सुरक्षेचा नाही, पण या कोरोना रुग्णांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा देखील आहे. कारण कोरोनाची लागण झालेली असेल किंवा नसेलही त्याची तपासणी किंवा त्याचे उपचार होतील, पण माणूस म्हणून त्याचं महत्व जपलं जाणं किंवा प्रतिष्ठा जपली जाणं हा देखील प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. सुरक्षितरित्या रुग्णालयात नेलं जाणं हा देखील या रुग्णाचा हक्क आहे, आणि यामुळे प्रकाराला जबाबदार कोण हे शोधून काढणं आणि व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं आहे. चांदूर बाजार कोविड रुग्णालयात नेल्यानंतर तिथे डॉक्टरही उपलब्ध नसल्याचा आरोप या रुग्णांनी केलाय. आम्ही शिरसगावहून एकूण 16 व्यक्ती एका रुग्णवाहिकेत 108 नंबरच्या रुग्णवाहिकेत आम्हाला कोंडून दांबून इथे अशा प्रकारे, आणि इथे आम्हाला कोणताही डॉक्टर सध्या चेकअप करायला आलेला नाही आहे. कोणता म्हणजे विचारलेलं नाही तुमची तब्येत कशी आहे काय आहे काहीही विचारलेलं नाही. आम्ही सर्व कोविड पेशंट इथे लावारीस पडून आहेत. अमरावतीमधले आपण धक्कादायक प्रकार बघितले, आणि यानंतर बातमी आहे गडचिरोलीमधली. आपल्याला माहिती आहे कालपासून आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली आहे आणि त्याला आता हळूहळू प्रतिसाद मिळतोय. काल पहिलाच दिवस असल्यामुळे संमिश्र प्रतिसाद होता, पण आता गडचिरोलीमधली बातमी आहे सगळ्यात महत्वाची अशासाठी, कारण इकडे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी एक वेगळी नियमावली जारी केली आहे. गडचिरोलीत येणाऱ्या प्रवाशाला आता लेखी हमीपत्र भरावं लागणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्याला त्याच्या घरातच क्वारंटाईन राहावं लागेल. दरम्यान बस चालक आणि वाहक जर एकाच मार्गावर 7 दिवस ड्युटीवर असतील तर त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना 14 दिवस विलगीकरण बंधनकारक राहावं लागणार आहे, विलगीकरणात राहावं लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 855 पर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे गडचिरोलीमध्ये आंतरजिल्हा बससेवेसंदर्भातले वेगळे नियम जारी करण्यात आले आहेत. आपण बघतोय कालपासूनच या बससेवेला सुरुवात झाली. नेमकी ही नियमावली का वेगळी आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. हैदर शेख आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. हैदर, काय कारण आहेत यामागे आणि ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला, या नियमावलीमध्ये आणि नेहमीच्या म्हणजे इतरांसाठी लागू असलेल्या नियमावलीत काय मुख्य फरक आहे? कालपासून राज्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे आणि गडचिरोलीमध्ये कालपासून नवीन नियमावली जारी केलेली आहे. त्यामध्ये महत्वाचं हे की रुग्णसंख्या वाढीस नियंत्रण यावं यासाठी ही नियमावली करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात प्रवेश ज्या प्रवासी जे करणार आहेत त्या प्रवाशांना 14 दिवस गृहविलगीकरण गरजेचं आहे आणि बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच जर रेड झोन मधून हा प्रवासी आलेला असेल तर त्याला संस्थात्मक विलगीकरण करणे बंधनकारक असणार आहे. आणि त्यासोबतच एक हमीपत्र असणार आहे, त्या हमीपत्रामध्ये संपूर्ण माहिती त्याला लिहून द्यावा लागणार आहे. आणि हे सगळे हमीपत्र गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रत्येक आगारावर असणार आहे आणि ते चालक आणि वाहक हे दोन्हीही एकाच मार्गावर 7 दिवस प्रवास करतील, त्या दोघांनाही 14 दिवसाचा क्वारंटाईन आणि त्यानंतर त्यांचा स्वॅबही घेण्यात येणार आहे. हे सगळ्या गोष्टी बंधनकारक करण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या एकंदरीत कोरोनाच्या नियंत्रणासाठी. धन्यवाद हैदर या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय आंतरजिल्हा बस सेवेसंदर्भात गडचिरोली मधल्या नियमांची अंमलबजावणी तिथे करावी लागणार आहे. गडचिरोलीमधल्या या बातमीनंतर आता आपण बघणार आहोत उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यासंदर्भातल्या बातम्या. गणपती बाप्पांचं उद्या आगमन होणार आहे आणि बाजारपेठा फुलत आहेत, पण आपल्याला माहिती आहे की बाजार समिती संचालकांचा संप आहे. पुण्यातली बातमी आपण बघणार आहोत की याचा इकडे काही परिणाम जाणवतोय का, तर तरी या संपाचा मार्केट ॲडमध्ये कुठलाही परिणाम जाणवत नाहीये. पुण्यातली ही बातमी आता आपण बघतोय. गणेश भक्तांची खरेदीसाठी पुण्यामध्ये लगबग पाहायला मिळते. आपण बघतोय पुण्यातल्या बाजार परिसरातली दृश्य.
पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात आपण बघतोय हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे, कारण आज हरतालिका आणि उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळ्यांच्या घरी होणार आहे. हरतालिकेच्या पूजनासाठीचं साहित्य असेल किंवा उद्या बाप्पाच्या आगमनाची तयारी, त्यासाठीची सजावट असेल, प्रसादाची तयारी असेल, या सगळ्याचीच तयारी घरोघरी सुरू झाली आहे. पण यंदा कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे नेहमीच्या उत्साहात नाही, पण सगळ्याच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून आजची हरतालिकेच्या पूजेसाठीची तयारी आणि उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या केली जाते. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, यंदाचा गणेशोत्सव वेगळा आहे, पण एकीकडे कोरोनाचा तर संकट आहेच, पण त्याचबरोबर बाजार समिती संचालकांचा संप आहे, या दोन्हीचा काही परिणाम यंदाच्या मार्केट खरेदीवर जाणवतोय का? रेणुका, मी आता पुणे मार्केट यार्डचा जो फुल बाजार आहे त्या फुल बाजारात आहे. आपण पाहू शकतो इथं कुठेही त्या बाजार समितीच्या संपाचा परिणाम जाणवत नाही. मुळात जो संप आहे तो बाजार समितीच्या संचालकांचा आहे आणि पुणे मार्केट यार्डवर सध्या प्रशासक नियुक्त आहे, त्यामुळे इथं संचालकच नसल्यामुळे प्रशासकांनी कुठल्याही संपाला परवानगी दिली नाही. आणि जे व्यापारी आहेत, म्हणजे भुसार माल असतील, आरती असतील, फुलवाले असतील किंवा भाजी मार्केट, यांनी स्पष्ट सांगितले आमचा संपात सहभाग नाही. आमचा पाठिंबा असेल तो जो काय त्यांचा लाक्षणिक संप करणार आहे तो 25 तारखेला. आणि आज आपल्याला माहिती आहे हरतालिका आहे, उद्या गणपती आगमन आहे, म्हणून सगळे मार्केट अगदी गर्दीने फुल गेले. आपण पाहू शकतो काय ठेवायलाही जागा नाही, सगळी फुल मार्केट आहे. जरबेरा असेल, कन्हेरी असेल, नंतर लिली असेल, गुलाब असतील, हे सगळे फुलं आहेत. पाहू शकतो कशा पद्धतीने लोकांची झुंबड उडाली. सोशल डिस्टन्स वाजलेला, आपल्यासोबत ग्राहक आहेत, एक आपण त्यांना दुसर. आज गणपती इथं बाजार समितीचा खरं तर संप होता संचालकांचा, पण त्या संपाचा पुढे पर्यंत तुम्ही काय काय घेताय गणपती? आत्ता गुलाबाची फुलं घेतली आहेत, झेंडू घेतलेला आहे, गुलछडी घेतलेली आहे, आणि सगळा बाजार व्यवस्थित चालू आहे. कुठली अडचण नाही आहे, गिराईक भरपूर आहे, विकणारे लोकांकडे आवक भरपूर आहे. फुलांचे बाजार थोडेसे जास्त आहेत मागच्या वर्षीपेक्षा, पण त्यांचं म्हणणं असं आहे की गणपतीचे 10 दिवस आहेत, त्यामध्ये जे काय आहे ते आता उलाढाल होणार आहे फुलांची, त्यानंतर काय ना, त्यामुळे ते रेट कोरोनाचा कुठे परिणाम जाणवतो काय नाही, कोरोना वगैरे काही नाही, ते सगळं व्यवस्थित आहे. लोक आपल्या आपल्या पद्धतीने फुलं घेतात. मी रेणुका, तू पाहिलं इथं ना ग्राहकांना फरक पडलेला आहे कोरोनाच्या महामारीचा, ना या व्यापाऱ्यांना, कारण सगळ्यांना आपला आपला व्यवसाय करायची पडलेली आहे. ग्राहकांना आज गणपतीचं आगमन असल्यामुळे उद्या आज हर तारखे, म्हणून सगळे फुलं असतील, फळं असतील, भाज्या असतील, पूजेचं जे साहित्य लागतं त्यासाठी हे सगळे हा बाजार भरलेला आहे. आणि त्याची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडलेली आहे इथं. आज ठेवायला जागा नाही, सोशल डिस्टन्सचं विचारशील तर अजिबात पाळलं जात नाही, त्यामुळं हा एक नवीन धोका आहे सगळ्या मार्केटसाठी. मी याच्यामुळं ह्या गर्दीमुळं कोरोना वाढतो की काय अशी परिस्थिती आहे. आपण पाहू शकतो हे गुलाब झेंडूची फुलं आहेत, तिथलं पलीकडं जरबेरं आहे, तिथलं कन्हेरी, जे सजावटीची जे फुलं लागतात जे काय असतील ते सगळी फुलं या मार्केटमध्ये मिळतात. रेणुका, अक्षरशः झुंबड उडाली. अगदी खरं आहे, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया देखील की कोरोनाचं संकट असलं तरी यंदाचा गणेशोत्सव तर पार पाडायचाच आहे आणि तो नेहमीच्याच आनंदात असणार आहे. आणि जसं आपण बघितलं, व्यावसायिकांचं देखील म्हणणं आहे की येणारे 10 दिवस महत्वाचे आहेत, कारण व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांना याच 10 दिवसात चांगला नफा मिळू शकतो. आता जाणार आहोत पुण्यानंतर मुंबईमध्ये, कारण काही तासात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. आज हरतालिका आणि उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील मुंबईत सुरू आहे आणि त्यासाठी फुलांची आरास आणि त्याचबरोबर सजावटीसाठीची तयारी सध्या सुरू आहे. पुण्यात गर्दी होतीच, पण दादर मार्केट परिसरातली ही सगळी दृश्य आहेत. एकीकडे वाहनांची मोठी गर्दी आहे, पण ज्या ब्रिजवर इथे फुलांची देखील गर्दी, फुलं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसायला सुरुवात झाली आहे. सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, दादरमध्ये आता काय दृश्य? रेणुका, दादरमधील भवानी शंकर रोड या परिसरामध्ये श्री गणेशाच्या मूर्त्या अत्यंत सुबक मिळतात म्हणून प्रसिद्ध आहे हा रस्ता. गणरायाच्या काळामध्ये या रस्त्यावर साधारणतः तब्बल 100 पेक्षा जास्त दुकानं आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने श्री गणेशाच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती दिसतात. पण यंदा करोनाचं संकट आहे, त्यात सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस आहे, त्यामुळे जसे व्यक्ती बाहेर पडताना वेगवेगळे आपण लोक बाहेर पडताना रेनकोट छत्री घालतो, तसं बाप्पाला देखील इथे प्लास्टिकच्या कवरमध्ये मुद्दाऊन ठेवलेलं आहे, कारण की पाणी पाऊस ह्याची भीती मूर्तीला कुठला अपायकारक ठरू नये अशा स्वरूपाची ग्राहकांची आणि विक्रेत्यांची मत आहे. यामुळे हे दृश्य जर आपण पाहत असाल
तर या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थी ज्या दिवशी असतं, गणरायाचं आगमन होणार असतं, त्याच्या आदल्या दिवसापासून इथं प्रचंड गर्दी असते. त्या तुलनेने आत्ता गर्दी गणपतीच्या मूर्तींसाठी कमी आहे, पण दादरच्या फुल मार्केटला गर्दी अधिक आहे. इथले गणेश मूर्ती जे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा स्वरूपाचं आहे, यावेळेस रिस्पॉन्स आहे का, खरेदी दिसते का तेवढ्या मोठ्या? तेवढी नाही दिसत यावर्षी. कशामुळे काय वाटतं? कोरोनामुळे. पण लोक नेहमी भवानी शंकर रोडला इथे या भागामध्ये गणपतीची मूर्ती घेण्यासाठी आवर्जून येतात, यावेळेस ती संख्या कमी आहे, किती प्रमाणात कमी आहे आणि याचा आर्थिक फटका काय बसतील? आर्थिक मंदीवर खूप कमी आहे, कारण का यावर्षी कमीत कमी दरवर्षी सालाप्रमाणे 25-30 हजार मूर्त्या यातून सेल होतात. यात तर कमीत कमी आज नाही बोललो तर 5 हजार मूर्त्या त्या पण सेल नाही झालेल्या. पावसामुळेचा परिणाम देखील कुठं आहे? परिणाम पावसाचा काय नाही, इथे किती पाऊस असो पाणी असो काही प्रॉब्लेम नाही. गणपती खरेदी करायला येतात ते संख्या नाही, पावसाच्यामुळे नाही, हे कोरोनामुळे नाही, कोरोनाच्यामुळे नाहीत लोक. आपण ही दृश्य हे मत वेगवेगळे जे आहेत लोकांची ते ऐकतोय, पण दुसऱ्या बाजूला अनेक गणेश वेगवेगळ्या रूपातले इथे तयार आहेत, त्या मूर्त्या घेण्यासाठी लोक कधी येत आहेत हे पाहावं लागणार आहे. फुल मार्केटला गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, पण गणपती बाप्पाची खरेदी मूर्ती जी आहे ती घेण्यासाठी तूर्तास तरी तितकीशी गर्दी दिसता नाही. रेणुका, धन्यवाद सागर या माहितीबद्दल. आपण बघतोय मुंबईतली परिस्थिती, नेहमीसारखा उत्साह नसला तरी फुल मार्केटमध्ये काही प्रमाणात गर्दी देखील जाणवते, पण चाकरमानी अजूनही कोकणाकडे जात आहेत आणि त्यामुळे इथे दक्षता बाळगण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आलेत. कोकणातली आपण बातमी बघणार आहोत. तलाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास बाकी आहेत आणि त्यामुळे आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलीस प्रशासन आता सज्ज झालाय. मुंबई गोवा महामार्गावर 16 सीसीटीव्ही आता तैनात करण्यात आलेत. 25 पोलीस अधिकाऱ्यांसह 217 पोलीस कर्मचारी इथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत. गावी येणाऱ्या चाकरमान्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत. आणि आता बातमी आपण बघणार आहोत जुन्नरमधली. बिबट्यांना आता हक्काचं घर मिळणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे माणिकडोहचं बिबटा निवार केंद्राची कायम चर्चा असते आणि या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय. कारण पुणे जिल्ह्यातल्या बिबट्यांचा बचाव आणि उपचारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जुन्नरच्या माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचं 13 वर्षानंतर आता विस्तारीकरण होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या निवारा केंद्रालगतच्या 10 एकर जागेवर आता विस्तारीकरणाला परवानगी मिळाली आहे राज्य शासनाकडून आणि इथे सर्वेक्षणाचं काम वन विभागाकडून सध्या सुरू आहे. राज्यात सर्वाधिक बिबट्यांचा वावर आणि आसपासच्या परिसरात होणारा त्यांचा विस्तार लक्षात घेता वनविभागानं वाईल्ड लाईफ एसओएस संस्थेच्या सहकार्यानं तात्पुरत्या स्वरूपात बिबट्या निवारा केंद्र उभारली आहेत आणि ज्या केंद्राची सुरुवात 2007 झाली होती आणि सध्या संस्थेत 33 बिबट्यांचं वास्तव्य आहे. केंद्राची क्षमता 39 बिबट्या तिथे राहू शकतील इतकी आहे. माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचा म्हणूनच आता विस्तार केला जाणार आहे आणि त्यासाठीच आता या सगळ्या परिसराची पाहणी केली जाते. जुन्नर वन विभागाचे फॉरेस्ट अधिकारी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारणार आहोत. सर स्वागत है आपका न्यूज 18 लोकमत में. अभी कितने बिबट यहाँ रखे हुए हैं और कितना का एक्सपांशन होने वाला है क्या बताएंगे आप? नहीं का अभी हमारे पास 33 लेपर्ड्स है, तो बिबट है उसमें तो 21 फीमेल है और 11 मेल है. एंड अभी तो एक्सपेंश होने वाले कितना है तो अभी हम लोग नहीं बता सकते, तो ऐसे बट वो आर्किटेक्चर कंसल्टेंट में हम लोग तो जगह फाइनलाइज होने के बाद वो प्रॉपरली प्लानिंग होने के बाद कितना उधर बीट सकता तो वो हम लोग बता सकते हैं उस टाइम पे. अभी यहाँ कितने रखे हुए हैं और ज़्यादा से ज़्यादा यहाँ की समस्या क्या है, कितने रख सकते बाद में? मतलब तभी का कैपेसिटी है हमारे पास, एग्जिस्टिंग कैपेसिटी है तो 39 लेपर्ड्स के लिए तो हमारे पास एग्जिस्टिंग कैपेसिटी है, बट उसका अलावा तो 33 लेपर्ड्स से ऑलरेडी है. और अभी रिसेंटली हम लोगों ने 5 एनक्लोजर्स ये किया, बट कोविड वजह से कोविड सिचुएशन के लिए तो वो आइसोलेशन केजेस करके तो हम लोग रखा है. फ्यूचर में हम लोग को तो अभी हम लोग तो अभी का तो हमारे पास जागा है वो ओनली 4 हेक्टर का क्षेत्र है. आपण पाहू शकतोय बिबट निवारा केंद्रामध्ये सध्या जी जागा आहे ती कमी पडते, त्यामुळे बिबट्याचं एक नवीन घर वाढतं आहे आणि या ठिकाणी तालुक्यातले जे बिबट्यांची संख्या वाढते आहे त्यानिमित्ताने हे सगळे बिबटे या ठिकाणी त्यांना एक हक्काचं नवं घर मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. आणि जुन्नरनंतर आता आपण जाणार आहोत नाशिकमध्ये आणि तिथली बिबट्या मादीची एक अनोखी कहाणी बघूयात.
5 दिवसांपूर्वी या पिलांना या झोपडीत जन्म दिला. आणि पाहता पाहता लागू नसलेल्या जंगलात ती निघून गेली. मात्र बिबट्या मादीचा वावर या भागात सुरूच होता. मधूनच तिचा येणारा आवाज स्थानिकांना धडकी भरवत होता. नाशिक जिल्ह्यामध्ये जंगल सदृश बाग हा प्रचंड मोठा आहे आणि जवळपास गेल्या 20 दिवसात आतापर्यंत 14 बिबट्यांना वनविभागाला जेरबंद करण्यात यश जरी मिळालं असलं तरी आता हे मोठं आव्हान आहे. कारण या 4 पिलांच्या बिबट्या मादीनं या सगळ्याच भागामध्ये एक वेगळ्याच प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. पिंजरा जरी आणला असला तरी लावला मात्र अजूनही नाहीये. आई ती आईच ना. कधी रात्री तर कधी भर दिवसा ही मादी थेट या झोपडीत येते. अजूनही डोळे न उघडलेल्या पिलांना दूध पाजते, त्यांच्याशी खेळते आणि पुन्हा जंगलात निघून जाते. वनविभागानं तब्बल 3 किलोमीटर पर्यंतचा भाग सील केलाय. कारण ही मादी पिलांसाठी आक्रमक होऊ शकते. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक जंगलं जागोजागी आहेत आणि बिबट्यासारख्या हिंस्र श्वापदाचा अधिवास सुद्धा या जंगलांमध्ये आहे. आता तर बिबट्या जंगल सोडून नागरी वस्तीत सुद्धा येत असल्यामुळं दहशत ही कायमच आहे. आपल्या 4 पिल्लांना वाचवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून घिरट्या मारत असलेली बिबट्या मादी ही कहाणी कितीही करून असली तरी हीच आक्रमक झाली तर ही कोणाचा जीव सुद्धा घेऊ शकते याची जाणीव ही सगळ्यांना असणं आवश्यक आहे आणि हेच मोठं आव्हान आहे वनविभागासमोर. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, News18 लोकमत, इगतपुरी, नाशिक. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. आणि ब्रेक नंतर बातमी आपण बघणार आहोत तेलंगणामधली. कारण तिकडे श्रीशैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनला काही वेळापूर्वी आग लागली होती. आताची महत्वाची बातमी ही की या आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. अंडरग्राऊंड टनेलच्या भागात 9 कामगार अडकले होते. आतापर्यंत 8 जणांना इथून बाहेर काढण्यात यश आलंय. तेलंगणामधली ही दृश्य आपण बघतोय. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त News18 लोकमत.